पुण्यामध्ये 8 मतदार संघामध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता पुणे जिल्ह्याचा गड कोणते पवार राखणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। अजित पवारांच्या वर्चस्वाला पवार आता ब्रेक लावणार का या संदर्भात देखील चर्चा सुरू झाल्यात। 21 मतदार संघांपैकी 8 मतदार संघात पवार विरुद्ध पवार अर्थातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। त्यामुळे आता या लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर पवार विरुद्ध पवार अर्थातच बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे। तिकडे चेतन तुपे अजित पवारांचे उमेदवार तर प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील। पवार विरुद्ध पवार असा सामना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना हडपसरमध्ये। वडगाव शहरीमध्ये सुनील टिंगरे हे अजितदादांचे उमेदवार तर शरदचंद्र पवार पक्षाचे बापू पठारे उमेदवार असतील। या ठिकाणी देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतो आहे। यासोबतच पुढचा मतदारसंघ आंबेगाव, यामध्ये दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार तर शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम असा सामना आंबेगावात पाहायला मिळणार आहे, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी। जुन्नरमध्ये अजितदादांचे उमेदवार अतुल बेनके विरुद्ध शरद पवारांचे उमेदवार सत्यशील शिरकर असा सामना जुन्नरमध्ये पाहायला मिळेल, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना। इंदापूरमध्ये दत्तात्र्य भरणे अजित पवारांचे उमेदवार तर शरद पवारांचे उमेदवार हर्षवर्धन पाटील असा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना इंदापूरमध्ये पाहायला मिळेल। यासोबतच शिरूरमध्ये अजित पवारांचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके विरुद्ध शरद पवारांचे उमेदवार अशोक पवार असा सामना शिरूर मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल। यासोबतच पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत असा सामना असेल। अण्णा बनसोडे अजितदादांचे उमेदवार आहेत तर शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुलक्षणा शिलवंत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।